माझे नाव ऋषभ आहे एकदा मी एका मुलीला खूप त्रास दिला होता त्यामुळे ती माझ्यापासून दूर जाऊ लागली मग एके दिवशी मला कळले की तिच्या घरच्याने तिचे लग्न दुसरीकडे ठरवले होते आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलीने लग्नाला होकार दिला होता ती फक्त माझी आहे आणि फक्त माझ्यावरच प्रेम करते या अहंकारात आणि अभिमानात मी जगायचो पण आता मी काय करणार आहे हे मला कळत नव्हते एके दिवशी रागाच्या भरात मी जे केले ते चुकीचे आहे कारण मी त्या मुलीच्या चेहऱ्यावर ऍसिड ओतले ऍसिड टाकल्यामुळे तिचा चेहरा जळाला आणि मग ती मुलगी खूप वेळ दिसली नाही तिचा बदला घेतल्यानंतर बरेच दिवस ती मुलगी मला कुठेच दिसली नाही मी तिला शोधत राहिलो पण त्या दिवसापासून मला खूप काळजी वाटू लागली ती मुलगी कुठे गेली होती माहीत नाही पण काही वेळाने ती मुलगी माझ्या समोर आली आणि तिचा चेहरा खूप घाबरला होता आता ती माझ्या स्वप्नातच नाही तर प्रत्यक्षातही मला दिसू लागली कारण त्या मुलीच्या आत्म्यात मी मध्यमवर्गीय कुटुंबातील होतो मी पूर्णपणे मुक्त विचारसरणीचा माणूस होतो आणि माझ्या इच्छेनुसार माझे जीवन जगलो माझ्या आई वडिलांनीही माझ्यावर कोणतीही बंधने घातली नाही शेवटी मी त्यांचा लाडका मुलगा होतो पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ असूनही माझ्या तरुण बहिणींची जबाबदारी घ्यावी असे मला वाटले नाही तुम्ही तुमच्या वृद्ध पालकांना मदत करावी पण नाही मी माझ्यात विश्वात मग्न होतो माझ्या मित्रांनी ते बऱ्याच प्रमाणात खराब केले होते माझे मित्र मला जे सांगतील ते मी करायचो बहुतेक मी त्यांच्यासोबत चित्रपट पाहायचो फिरायला जायचो आणि त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचो तेही तसेच होते त्यांच्यापैकी कोणालाच नोकरी नव्हती माझ्याप्रमाणेच त्यांनाही त्यांच्या घरच्या जबाबदाऱ्या उरल्या होत्या माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न पप्पाने ठरवले होते मला माहीत नव्हते की माझे वडील माझ्या बहिणीचे लग्न एकटे कसे सांभाळतील कारण माझ्या बहिणीचे लग्न घरी होणार होते आणि मला माझ्या मित्रांसोबत लग्नाचा आनंद घ्यायचा होता माझ्या बहिणीच्या मैत्रिणीही लग्नाला यायच्या आणि मी त्यांच्यासाठी लावायचो आमच्या मित्रांचा ग्रुप सर्व प्रकारची चुकीची कामे करत असे आई मला खूप समजावून सांगून थकली होती ती म्हणायची बेटा ही सगळी चुकीची कामे सोड जोपर्यंत तुझे वडील हयात आहेत तोपर्यंत तू हे सर्व करत राहशिश पण ज्या दिवशी तुझे वडील या जगात नसतील तेव्हा तू हे सर्व कसे करणार कृपया काळजी घे लहानपणापासून आस्ता गायत आम्ही तुमच्यावर कधीही कोणतेही बंदे घातली नाही पण आता काळ बदलला आहे असे मी म्हणते आता तू तरुण झाला आहेस तुझ्या बहिणीही तरुण झाल्या आहेत तू तुझ्या बहिणींचाही विचार कर तुझी किती चूक आहे नाही तर तुझ्या अशा कृतीमुळे तुझ्या बहिणीची नाती येणे बंद होईल मी आईला सांगितले की तू जे काही विचार करत आहेस असे काहीही होणार नाही माझ्या बहिणी खूप सुंदर आहेत आणि सुंदर मुलींशी नाते संबंध खूप लवकर तयार होतात तर मीही कमी हुशार नव्हतो आम्ही सर्व भाऊ आणि बहिणी आमच्या वडिलांच्या मागे लागलो कारण माझे वडील खूप हुशार होते आई पण चांगली होती पण लोक माझ्या वडिलांचे जास्त कौतुक करायचे इतक्या मुलांचे वडील असूनही पप्पा फार म्हातारे दिसत नव्हते माझे वडील खूप कष्टाळू होते त्यांचे स्वतःचे किराणा दुकान होते जिथे ते चांगले पैसे कमावत असत आणि आम्ही सर्व आरामात जगलो माझ्या बहिणी खूप छान होत्या मोठ्या दोन बहिणींचा अभ्यास पूर्ण झाला होता तर लहान बहिणी अजूनही शिकत होत्या मला अभ्यासात रस नव्हता प्रवेश घेतल्यापासून मी माझ्या हातात पुस्तक धरली नव्हती बापांचे माझ्यावर खूप प्रेम होते मी माझ्या वडिलांवर सर्वात जास्त प्रेम केले ज्यांनी मला कधीही कठोर परिश्रम करण्यास सांगितले नाही आई काहीही बोलायची तेव्हा बाबा आईला शिव्या घालायचे ते म्हणायचे की मला आशा आहे की मी नसलो तर माझा मुलगा सर्व जबाबदारी घेईल जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला माझ्या मुलाला सुखसोयीचे जीवन द्यायचे आहे पण माझी आई म्हणायची की अशा सुखसोयींची काय गरज आहे ज्यात तुमचा मुलगा नेहमी काही ना काही चुकत असतो म्हणायचे की काही फरक पडत नाही हे वय असेच असते माझ्या मुलाला जे पाहिजे ते करू देत मला काही अडचण नाही असाच वेळ जात होता माझ्या बहिणीचे लग्न झाले होते आणि आता वडील माझ्या लहान बहिणीसाठी मॅच शोधत होते सकाळी आम्ही सगळे मित्र कॉलेजला बाहेर उभे असायचो कारण कॉलेजमधून येणाऱ्या मुलींची छेड काढायचो आम्ही मुलींकडे तिरस्काराने बघायचो असे नाही तर मुलींची छेड काढणे त्रास देणे ही आमची सवय झाली होती मुली आम्हाला घाबरायच्या आणि आमच्यापासून पळून जायच्या तेव्हा आम्हाला ते खूप आवडायचे मी माझ्या मोठ्या मित्रांसह त्याला पूर्ण पाठिंबा द्यायचो उलटने त्यांचा नेता झालो एके दिवशी कॉलेज सुट्टाना मला एक मुलगी खूप आवडली जी कॉलेज मधून सुट्टीत तिच्या घरी निघाली होती मी तिला थांबण्याचा इशारा केल्यावर माझ्या मित्रांनी तिला चिडवायला सुरुवात केली होती माझी नजर तिच्या चेहऱ्यावर का खेळली होती तेच कळत नाही ती खूप सुंदर होती तिचे वयही खूप लहान होते मला ती खूप आवडली त्या दिवसापासून मी त्या मुलीच्या मागे लागलो ती कॉलेजमधून बाहेर पडली की माझे मित्र तिला चिडवायचे पण त्यांना स्पष्ट सांगायचो की या मुलीकडे बघू नकोस माझ्या मित्रांना समजले की मला ती आवडू लागली आहे शेवटी ही पहिलीच वेळ होती जेव्हा मी एका मुली माझे मत मांडले होते रात्री जेव्हा मी माझ्या खोलीत पडलो होतो तेव्हा तिचा चेहरा पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर येत होता तिचा चेहरा खूप निरागस होता मी ठरवलं होतं की मी तिला माझ्या आयुष्यात समाविष्ट करेन तिला प्रपोज करेन दुसऱ्या दिवशी भेटल्यावर मी तिला हाक मारली पण तिने वळून माझ्याकडे पाहिले नाही मला तिचे नाव माहीत नव्हते पण तिच्या मागे गेलो तिने म... वळून मला पाहिले तेव्हा तिने विचारले तू माझ्या मागे का येत आहेस मी तिला म्हणालो की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे पण ती मला का घाबरत होती हे मला माहित नाही ती म्हणू लागली प्लीज माझा मार्ग सोड मला घरी जायला उशीर होतोय मी तिला सांगू लागलो की माझा मुद्दा समजून घे मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे आपण दोघे कुठेतरी बसून बोलू पण तिने माझे ऐकले नाही आणि तिथेच पळून गेली हे सर्व पाहून माझे मित्र खूप हसत होते पण मी त्यांना आव्हान दिले होते की मी यानंतरही राहीन शेवटी मला हे माझ्या आयुष्यात समाविष्ट करायचे आहे यासह मी खऱ्या प्रेमात पडलो आहे ते लोक हसायला लागले आणि म्हणाले खरे प्रेम कशाला म्हणतात ते माहित आहे का जेव्हा एखाद्याचे मन एका फक्त एका व्यक्तीवर अवलंबून असते आणि नंतर कोणाकडेही पाहत नाही त्याला खात्री देण्याचा प्रयत्न केला की या मुलीशिवाय मला कोणत्याही मुलीचा चेहरा बघायला आवडत नाही मी पण अशाच प्रकारे त्या मुलीच्या प्रेमात पडलो पण ते माझी खूप चेष्टा करायचे मला त्यांची चेष्टा करायची नव्हती म्हणून मला लवकरात लवकर या मुलीला प्रपोज करायचं होतं ही मुलगी माझं म्हणणं मानायला तयार नव्हती मी तिला सर्वत्र फॉलो करू लागलो मी शक्य तितके तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मला तिचा मोबाईल नंबर आणि घरचा पत्ताही मिळाला होता मी तिला फोन करून खूप त्रास द्यायचो माझ्यामुळे तिला कोणताही त्रास होऊ नये अशी माझी इच्छा होती मला तिच्याशी शांतपणे बोलायचं होतं पण ती माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढत होती मी तिचा छळ करतोय त्रास देतोय तिला ब्लॅकमेल करतोय तिच्याशी काहीतरी चुकीचं करू पाहतोय असं तिला वाटत होतं पण तसं काही नव्हतं खूप प्रयत्न करूनही तिने माझे ऐकले नाही आणि ती मला घाबरते हे न कळत ती माझ्याकडे वारंवार दुर्लक्ष करत राहिली मी जेव्हा जेव्हा तिच्या समोर यायचो तेव्हा ती खूप घाबरायची इतके दिवस मी तिला माझे म्हणणे ऐकवण्याचा प्रयत्न करत होतो पण तिने माझे ऐकले नाही तिचा नंबरही तिने बंद केला होता एक दिवस मी तिला रस्त्याच्या मधोमध पकडले आणि तिचा हात धरला आणि म्हणालो की मी खूप दिवसापासून तुझ्या मागे येत आहे मग तू मला वेडा समजत आहेस का शेवटी मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुला समजते की मी तुझ्या मागे आहे ती म्हणू लागली बघ माझा हात सोड नाही तर मी आवाज करेन मी म्हणालो तुला चांगला आवाज करायचा असेल तर कर पण कान देऊ नये मला तू आवडतेस आणि तुझ्याशी लग्न करायचे आहे मी जे बोललो ते ऐकून ती घाबरली आणि म्हणाली की नाही असे होऊ शकत नाही तू गुंड आहेस मी तुझ्याशी लग्न कसे करू ती खूप घाबरली होती ती रडायला लागली ला आणि तिचा रडणारा चेहरा पाहून माझे हृदय विरगळले मी तिचा हात सोडला होता हात गेल्याचे पाहून ती लगेच रडत पळत सुटली मी ठरवलं होतं की मी आता तिच्याशी बोलणार नाही फक्त तिच्या आईवडिलांशी बोलणार आहे मी माझ्या मित्राला तिच्या कुटुंबातील सदस्यांचा शोध घेण्यास सांगितले मग मला एक माहिती मिळाली मला कळले की या मुलीचे लग्न ठरले आहे आणि तिचे कुटुंब यावर्षी तिचे लग्न करणार आहे मला हे सण होत नव्हते दुसऱ्या दिवशी पुन्हा मी त्या मुलीला वाटेत पकडले त्या मुलीचं नाव होते मनीषा मी मनीषाला म्हणालो की माझं तुझ्यावर प्रेम आहे तुझ्या घरच्यांनी तुझं लग्न दुसरीकडे कसं ठरवलं बघ मला तुझ्याबद्दल सगळं कळलं माझे म्हणणे ऐकून ती म्हणू लागली की मी तुझ्यासारख्या गुंडावर प्रेम कसे करू शकते ज्याच्या छातीत हृदय नाही जो रस्त्यावर चालणाऱ्या मुलींची छेड काढतो मी पटकन खिशातून चाकू काढला आणि तिला घाबरवण्याचा प्रयत्न केला जेणे ती खूप घाबरली आणि तिने माझ्या समोर हात जोडून म्हणाली प्लीज मला सोड देवाच्या फायद्यासाठी माझा पाठलाग थांबव मी तुला कंटाळले आहे ती मला म्हणू लागली की मला तुला तुझा खूप राग आहे तू माझ्या आईवडिलांना तुझे नाते नाकारून सांग की तुला माझ्याशी लग्न करायचं आहे मी तिचा हात धरला आणि म्हणालो तू हे केले नाहीस तर चालणार नाही तिने मला हलवले आणि तिच्या हाताने माझ्या गालावर जोरात थप्पड मारली आणि म्हणाली की असे कधीही होणार नाही मी एक आदरणीय मुलगी आहे मला तुझ्यासारख्या माणसाशी बोलायलाही आवडत नाही आज त्या मुलीला एवढी हिंमत कुठून आली माहीत नाही हे सर्व करून ती तिथून निघून गेली मला हवे असते तर मी त्या तिच्यावर चाकूने हल्ला करू शकलो असतो पण माझा हात तसाच राहिला मला पाहून माझे मित्रही जोर जोरात हसू लागले एखाद्या मुलीने माझ्यावर हात उचलण्याचीही पहिलीच वेळ होती आणि त्यामुळे मला अपमानाचा सामना करावा लागला माझ्या थप्पडचा बदला मी या मुलीकडून घेणार आणि तिच्याशी लग्नही करेन असं मी ठरवलं होतं तिच्याशी लग्न करण्यासाठी तिला खुश करण्यासाठी आणि तिला घाबरवण्यासाठी काहीही झाले तरी ती घाबरेल आणि माझ्याशी लग्न करेल मी दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये जाणार होतो तेव्हा मी ऍसिड टाकून निघालो होतो मी तिला विचारले मला सांग तू माझ्याशी लग्न करशील की नाही मी तिला ऍसिड दाखवून घाबरवले ती ऍसिड पाहून थरथर कापू लागली आणि म्हणू लागली प्लीज मला सोड प्लीज मला जाऊ दे बघ हे ॲसिड माझ्यापासून दूर ठेव मला उशीर होत आहे माझ्या क्लासची वेळ झाली आहे मी तिला म्हणालो की तू माझ्या बोलण्याचं बोलण्याला उत्तर दे मी तुला सोडतो मला सांग तू माझ्याशी लग्न करशील की नाही ती रडत होती आणि मला वारंवार विचारत होती की कृपया मला सोड पण मी तिचे काही ऐकले नाही मग जेव्हा ती मला कंटाळली तेव्हा ती म्हणाली की तू खूप वाईट माणूस आहे देव तुला कधीच माफ करणार नाही तुझ्या आई वडिलांनी तुला काय शिकवलं ते मला माहीत नाही तुझे आई वडीलही तुझ्यासारखे बिघडलेले लोक असावेत म्हणूनच त्यांची मुलं अशी असतात ऐकून मला खूप राग आला मला त्या मुलीवर ऍसिड टाकायचे नव्हते तिला घाबरवण्यासाठी मी ऍसिड आणले होते पण मला माझा राग आणि ऍसिडची बाटली माझ्यात आवडता आली नाही जेव्हा ते तिच्या चेहऱ्यावर फेकले गेले तेव्हा तिने लगेच तोंड फिरवले आणि आपल्या हाताने ते झाकले मात्र तिच्या चेहऱ्यावर ऍसिड मोठ्या प्रमाणात दिसून आले होते पहाट झाली होती जेव्हा तिच्या ओरडण्यामुळे आजूबाजूचे लोक मला पकडण्यासाठी माझ्याकडे धावले म्हणून मी पटकन तिचा हात सोडला आणि ऍसिडची बाटली जमिनीवर फेकली आणि माझ्या गाडीत बसलो आणि माझ्या घरी परतलो अशा स्थितीत तिची प्रकृती चिंताजनक होती त्यानंतर तिचे काय झाले ते मला कळले नाही पण तिच्यासोबत सर्व काही करून मी खूप दुखी झालो माझ्या मनाला अजिबात शांतता मिळत नव्हती कधीतरी मला वाटायचं की मी चा बदला घेतलाय पण कधी कधी वाटायचं की मी हे सगळं तिच्याशी का केलं माझ्यामुळे त्या बिचारीचा चेहरा भाजला या सगळ्याचा विचार करताना मी मी वेडा झालो होतो माझ्या हातून अनेक चुका झाल्या होत्या स्वतःला गुंड बनवले होते पण जीव न घेता मी कधी कोणावर हल्ला केला नव्हता असेच बरे दिवस निघून गेले कोणीतरी मला पकडू नये म्हणून मी कॉलेज कडेही फिरकलो नाही काही दिवस झाले होते की मी माझ्या मित्रांशी बोलत होतो तेव्हा अचानक माझ्या बहिणीचा फोन आला आणि ती म्हणाली भाऊ लवकर मला कॉलेजला न्यायला ये काही मुले मला खूप त्रास देत आहेत मी माझ्या मित्रांसोबत धावलो माझ्या बहिणीच्या कॉलेजला गेलो मी पाहिले की माझी बहीण ढसाढसा रडत होती तिने मला मिठी मारली आणि म्हणाली भाऊ काही मुलांनी माझी इज्जत खराब करण्याचा प्रयत्न केला त्यांनी मला वर्गात बंद केले तेव्हा मी वर्गात होते माझी इज्जत वाचवत मी तिथून मोठ्या कष्टाने पळ काढला बहिणीचे बोलणे ऐकून मला खूप राग आला मी तिला विचारले की मला सांग ती मुले कोण आहेत पण ती मुलं त्यावेळी कॉलेजमधून पळून गेली होती आणि कॉलेजही बंद होतं माझ्या बहिणीला रडताना बघणे मला सहन होत नव्हते या सगळ्या प्रकारामुळे ती खूप घाबरली होती मी तिला घरी आणले तेव्हा घरातले सगळेच अस्वस्थ झाले आई बाबा त्या पोरांना शिव्या देत होते ज्यांनी माझ्या बहिणीला हे सगळं केलं होतं पण मला कळत नाही का आई बाबा बोलत होते ते मलाही शिव्या देत आहेत असं मला वाटत होतं आता मला कळलं की मीही एके दिवशी अशाच पद्धतीने एका मुलीचा छळ केला होता मी तिचा चेहराही जाळला मला खूप काळजी वाटू लागली मला हळूहळू माझी चूक कळू लागली मी त्या मुलीचा शोध घेऊ लागलो पण ती कुठेच सापडली नाही असेच बरेच दिवस निघून गेले माझे मित्र मला फोन करायच करायला यायचे पण आता मी माझ्या मित्रांसोबत जायला सुद्धा लागलो नाही कारण मी रात्री झोपलो की ती मुलगी माझ्या स्वप्नात यायची आणि मला सांगायची की मी तुझ्याकडून नक्कीच बदला घेईन तू माझ्यावर खूप अन्याय केलास मी मनीषाची खरंच खूप चूक केली होती मला हवे असे तर मी तिच्याशी शांतपणे बोलू शकलो असतो पण प्रत्येक वेळी मी माझे प्रेम तिच्याकडे रागाने व्यक्त केले त्यामुळे ती खूप घाबरली मी मनीषाला सगळीकडे शोधत होतो मी पण तिच्या घरी गेलो पण तिच्या घराला कुलूप होते तिचा नंबर वारंवार ट्राय करत होतो पण तिचा नंबरही बंद येत होता तिचे कुटुंब कुठे गेले होते माहीत नाही याबाबत कधीही कळू शकले नाही मला मनीषाची तब्येत जाणून घ्यायची होती मी तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक होतो माझे मन तिच्यासाठी इतके अस्वस्थ का होते ते मला कळत नाही मी माझ्या मित्रांसोबत फिरणे बंद केले होते कारण मला माझ्या मित्रांच्या सहवासाचा आनंद मिळत नव्हता माझ्या वागण्यात बरेच बदल झाले मला काहीच आवडले नाही बाबा विचारायचे की मी एवढा गप्प का झालोय मग मी त्यांना म्हणायचो की आता मला काही करावं वाटत नाही मला कुणाशीच बोलावंसं वाटत नाही आई बाबा म्हणायचे की तुझी तब्येत बरी नाही तू डॉक्टरकडे जा पण मी त्यांना जे सांगितले ते असे की माझ्या मनावर आणि हृदयावर एक विचित्र ओझे होते जे फक्त मनिषामुळे होते माझ्या स्वप्नात मनिषा काय यायची माहीत नाही मला खूप भीती वाटू लागली मला काहीही करून मनिषाला भेटायचे होते पण मी तिला भेटू शकलो नाही मी खूप बदललो होतो मी माझ्या मित्रांशी मैत्री तोडली होती ते मला खूप समजावून घ्यायचे पण आता आईने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीकडे मी लक्ष देऊ लागलो मी माझ्या वडिलांना किराणा दुकानात मदत करायचो आणि ती मनीषा आहे की नाही हे पाण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक मुलीवर नजर ठेवायचो आता माझ्याकडे फक्त एकच धाकटी बहीण उरली होती ती अजून लग्नाच्या वयाची नव्हती आई बाबांना आता माझं लग्न करायचं होतं म्हणून ते माझ्यासाठी मुलगी शोधू लागले पाच वर्ष उलटून गेल्यावर मनीषाचे लक्ष हळूहळू माझ्या मनातून जाऊ लागले पण मी पूर्णपणे बदललो एका चांगल्या आणि सभ्य व्यक्तीप्रमाणे आई आणि बाबा माझ्यासाठी मुलगी शोधत होते पण तरीही मी लग्न करण्यास नकार देत होतो परंतु त्यांनी माझे ऐकले नाही आणि शेवटी आईला माझ्यासाठी एक मुलगी सापडली जिला ती शोधत होती आता मला कळत नाही का मला मुलींमध्ये रस नव्हता मी मुलींच्या मागे धावलो नाही माझी नजर कोणत्या मुलीवर होती तर ती फक्त मनीषा होती त्यानंतर बरीच वर्ष उलटून गेली होती पण कधी कधी माझे लक्ष म्हणजे जात असे आईने मला आवडलेल्या मुलीचा फोटो दाखवला मला माहीत होते की माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी निवडलेली मुलगी चांगलीच असली पाहिजे आणि मी फोटो पाहिला तेव्हा ती मुलगी खूप सुंदर होती आई बाबांनी मला माझी इच्छा विचारली होती पण मी त्यांना सांगितले होते की माझी इच्छा सारखीच आहे माझ्या आईला तिचा मुलगा पूर्णपणे बदललेला पाहून खूप आनंद झाला आता जेव्हा माझ्या बहिणी घराबाहेर पडायच्या तेव्हा मी त्यांच्या सोबत असायचो मी माझ्या भूतकाळात जे काही केले होते ते पूर्णपणे चुकीचे होते हे मला जाणवू लागले मी माझ्या आयुष्याचा बराच काळ व्यवचारात घालवला होता अभ्यास करून जर मी काही झालो असतो तर कदाचित आज त्यांचा मला खूप उपयोग झाला असता आणि मी माझ्या वडिलांच्या किराणा दुकानात बसून थोडे पैसे कमावले नसते तर मोठ्या ऑफिसमध्ये काम करून चांगला पगार मिळवला असता पण जे काही नशिबात लिहिले आहे ते म्हणणारच आहे मुलीने मला पसंत केले माझ्या घरच्यांनी मुलगी पसंत पडली सौम्या नावाच्या मुलीशी माझे नाते निश्चित झाले होते ही मुलगी सुद्धा फायनालिस्ट आहे असे मी ऐकले आहे तिने रागस आणि संस्कारी मुलगी आहे माझ्या बहिणींनाही सौम्य खूप आवडायची माझ्या आईवडिलांची इच्छा होती की तिने माझं लवकरात लवकर लग्न करावं त्यामुळेच त्यांनी मुलींच्या घरच्याकडे लग्नाच्या तारखा मागितल्या होत्या मुलीच्या घरच्यांचाही आक्षेप नव्हता त्यामुळे सहा महिन्यातच मी सौम्यासोबत लग्न केले मी माझ्या लग्नात आनंदी नव्हतो कळत नाही का माझ्या मनाला आतून खूप अस्वस्थ वाटत होतं मी खोलीत जाऊन पाहिलं तर सौम्या नऊ वधूच्या रूपात बेडवर पडली होती तिच्या चेहऱ्यावर पदर होता मी तिचा पदर उचलला आणि तिचा चेहरा बघायचा होताच मला का माहीत नाही मला एक विचित्र धक्का बसला या मुलीला मी आधी कुठेतरी पाहिलं असं वाटत होतं मला माहीत आहे पण मला असे कुठे आणि का वाटत होते याआधी मी सौम्याला फक्त छायाचित्रांमध्ये पाहिले होते ती माझ्यासाठी अनोळखी होती सध्या मी सौम्यासोबत थोडंसं संभाषण केलं आणि त्यानंतर आम्ही दोघांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली सौम्या खरंच खूपच निरागस होती तिचा आवाज मला ओळखीचा का वाटला ते कळले नाही तिचा गोड आवाज याआधी ऐकल्यासारखे वाटले लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मी आंघोळ करून बाथरूममधून बाहेर पडून माझ्या खोलीच्या दिशेने आलो त्या क्षणी मी आरशात पाहिलं तर माझ्या पायाखालची कारण आरशावर एक चित्र होतं पाहून मी घाबरलो फटका बसून मी जमिनीवर पडलो आणि जोरात ओरडू लागलो हे चित्र मनिषा होते मी तिच्यावर टाकले तेव्हा तिचा चेहरा भाजला ती जोर जोरात ओरडत होती आणि तिच्या जळलेल्या चेहऱ्याचे चित्र आज खोलीच्या आरशावर दिसत होते ते पाहून मी जोर जोरात ओरडू लागलो तिचा चेहरा खूप धोकादायक दिसत होता मग सौम्य धावत आली आणि विचारले तुला काय झाले मी म्हणालो या आरशावर कोणाचे चित्र आहे ते पहा सौम्याने आरशात बघितले आणि म्हणाले की आरशावर कोणाचेही चित्र नाही माझा आवाज ऐकून माझे आई बाबा पण खोलीत आले आणि माझ्या बहिणीनेही सौम्याला सांगितले की नाही सौम्या नीट बघ आरशात एक चित्र आहे पण सौम्या स्पष्टपणे नाकारत होती आणि म्हणाली की तुझा काही गैरसमज आहे आरशावर चित्र नाही फक्त आरसा जे आहे जेव्हा आई आणि बाबा खोलीत आले तेव्हा आईला मिठी मारली आणि खूप थरथरत होतो जेव्हा मी त्यांना सांगितले की आरशावर कोणाचे तरी चित्र अटकले आहे आणि सौम्याला ते दिसत नाही तेव्हा सर्वांनी आरशाकडे पाहिले आणि म्हणाले काय बोलतोस बेटा आरशावर चित्र नाही मी पुन्हा आरशात पाहिलं तर आरशात खरंच चित्रच नाही हे पाहून मला धक्काच बसला याचा अर्थ तो खरोखर माझा भ्रम होता पण तो माझा भ्रम कसा असू शकतो काचेवर अडकलेल्या मनिषाच्या जळलेल्या चेहऱ्याचे चित्र मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते प्रत्येकाने मला समजावले होते की तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे तिथे चित्र नाही आणि कोणाचे चित्र पाहिले आहे आता मी कोणाचं पिक्चर पाहिलं आहे कसे सांगू कारण मी मनिषासोबत काय केलं हे कोणालाच माहीत नव्हतं माझ्याकडे गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता या अपघाताने मी खूप घाबरलो होतो पण नंतर मला वाटले की मी मनिषाला माझ्या मनावर ठेवले आहे कदाचित त्यामुळेच मला तिचा चेहरा दिसत होता मग मी यावरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला पण दोन तीन दिवस गेले तेव्हा आमच्या घरी कोणी नव्हते फक्त मी आणि सौम्या होतो माझे आई वडील आणि माझी बहीण एका नातेवाईकांच्या लग्नाला गेले होते पप्पा म्हणाले होते की तू सौम्याला सो सोबत शॉपिंगला घेऊन जा मी सौम्याला तयार होण्यास सांगितले होते आम्ही दोघे घरातून बाहेर पडणार होतो तेव्हा मी माझा मोबाईल खोलीत विसरलो सौम्या बाहेर माझ्या बाईक जवळ उभी होती ती माझी वाट पाहत होती पण आज जाताच मी जोर जोरात ओरडू लागलो कारण खोलीत ऍसिडची बाटली ठेवली होती आणि जमिनीवर एक मालमत्ता देखील पडली होती ज्याचा धूर संपूर्ण खोलीत पसरत होता हे सर्व बघून मी खूप घाबरलो माझा आरडाओरडा ऐकून सौम्या घरात आली मी तिला म्हणालो सौम्या हे कुठून आले धूर जाणवत होता पण सामान्यपणे वागत होती सौम्या म्हणू लागली की इथे मला दिसत नाही ना मला ऍसिड दिसत आहे मी स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिले ते मी कसे नाकारू शकतो माझ्या खोलीत खूप धूर होता जमणीवर बरेच एसिड पडलेले होते पण सौम्या तिला भ्रमित करत असल्याचे सांगत होती मी तिला तिथे ठेवलेली ऍसिडची बाटली दाखवली आणि तिथे ॲसिडची बाटली दिसली आमच्या खोलीत कोणीतरी ॲसिड शिंपडले पण मी बेडच्या दिशेने गेलो तेव्हा ॲसिडची बाटली जागेवर नव्हती हे पाहून मी थक्क झालो फक्त दोन मिनिटापूर्वी मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बाटली पाहिली होती मला समजत नव्हती की मला काय होत आहे पण मला खोलीतून सतत धूर आणि ॲसिडचा वास येत होता मला समजावून आणि सांत्वन केल्यावर सौम्या मला तिच्यासोबत शॉपिंगला घेऊन गेली ऍसिडचा विषय आणि मनिषाचा फोटो हा विषय अजून माझ्या मनातून सुटला नव्हता तेव्हा माझा आणखी एक अपघात झाला सौम्याने स्वतःसाठी बांगड्या विकत घेतल्या आणि मी माझ्या पाकिटातून पाचशे रुपयाची नोट काढली आणि दुकानदाराला द्यायची होती ती तेव्हा माझी नजर नोटवर लिहिलेल्या शब्दावर गेली मनीषाचे नाव पेनाने नोटवर लिहिलेले होते एका झटक्यात माझ्या हातातून नोट निसटली आणि जमिनीवर पडली हे सर्व पाहून माझे शरीर थरथरू लागले शेवटी हे सर्व माझ्याच बाबतीत का घडत होते सौम्या मला अशी प्रतिक्रिया देताना पाहून माझ्या चेहऱ्यावर घाम येऊ लागला तेवढ्या तिची नजर जमिनीवर पडलेल्या चिठ्ठीवर पडली मी सौम्याला म्हणालो सौम्या चल आपण इथून निघू पण सौम्या म्हणाली पैसे दुकानदाराला दे मी म्हणालो नाही जमिनीवरून पैसे उचलू नको मी जबरदस्तीने तिचा हात धरला आणि तिला घरी आणले मला खूप ताप आला होता सौम्य म्हणू लागली की तुझी तब्येत ठीक नाहीये मला सुद्धा खरंच कळत नाही तुला काय झालंय सौम्य म्हणू लागली की मी लगेच डॉक्टरांना बोलावते डॉक्टर तुम्हाला औषध देतील मी नाही म्हणालो डॉक्टरांना बोलावू बोला। नकोस माझे डोके वेदनेने फुटत आहे मी म्हणालो की डोकेदुखीचे औषध फर्स्ट एड बॉक्समध्ये ठेवले आहे फक्त मला दे मला ते खायचे आहे आणि आराम करायचा आहे आणि कृपया मला थोडा एकटे सोड सौम्य मला औषध देऊन खोलीतून निघून गेली सौम्याला माझ्यासोबत हे सगळं कळावं असं मला वाटत नव्हतं शेवटी सौम्या माझी पत्नी होती जर तिला माझ्या जुन्या आयुष्याबद्दल माहिती झाले तर ती माझ्याबद्दल काय विचार करेल की ती मला सोडूनही जाऊ शकेल मला दोन दिवस सतत ताप येत होता रात्री जेव्हा मी झोपायचो तेव्हा मनीषा माझ्या स्वप्नात यायची आणि रडायची आणि म्हणायची की मी तुझा बदला नक्की घेईन मी तुला कधीच माफ करणार नाही एका रात्री मी स्वप्नात पाहिले की मी कोणत्या तरी मोठ्या संकटात अडकलो आहे मी पूर्णपणे एकटा आहे आजूबाजूला अंधार आहे मला मदत करायला कोणी नाही आणि मी खूप घाबरलो आहे पण एकीकडे मी मनीषाला मदतीचे आवाहन केले मनीषा हळूहळू माझ्या जवळ आली आणि मग तिने माझा चेहरा धरून तिचा चेहरा माझ्या जवळ आणतात तिचा चेहरा ऍसिडने खूप जळालेला पाहून अश्रू अनावर झाले तिचा चेहरा इतका धोकादायक होता की तिच्या चेहऱ्यावरच्या जखमा पाहून मी हादरलो आणि झोपेत असताना मी जोर जोरात ओरडू लागलो मी म्हणत होतो प्लीज मला सोड प्लीज मला माफ कर प्लीज मला माफ कर मनीषा सौम्या माझ्या शेजारी झोपली होती तेव्हा ती मला मनीषा मनीषा म्हणताना पाहून घाबरली आणि म्हणू लागली तुला काय झाले आहे शेवटची शेवटी मनीषा कोण आहे आमच्या लग्नाला जवळपास महिना झाला होता आणि या महिन्यात माझ्या तोंडातून किती वेळा मनीषाचे नाव निघाले होते ते कर मला कळले नाही पण प्रत्येक मी सौम्याला म्हणालो की मला काहीही झालेले नाही माझ्यासोबत जे काही घडत होतं ते मला वेळ लावत होतं माझे कुटुंबीयही खूप चिंतित आहेत मला रोज अशी स्वप्ने पडू लागली सौम्याला मनिषाचे म्हणणे पुन्हा कळावे असे मला वाटत नव्हते आई सुद्धा मला परत परत विचारायचे तू काय करतोस तुला अचानक काय झाले मनीषा मनीषा का ओरडायला लागलास अखेर ही मनीषा कोण आहे मी नुकतेच आईबाबांना सांगितले होते की मला बरं वाटत नाही माझी अशी अवस्था पाहून माझी बहीणसुद्धा घाबरायची कारण रोज रात्री जेव्हा मनिषा माझ्या स्वप्नात यायची तेव्हा मी जोरजोरात ओरडू लागायचो आणि सगळे झोपेतून जागे व्हायचे तिने माझी काळजी घेण्याचा प्रयत्न केला माझ्या आणि सौम्याच्या लग्नाला एक महिन्यात झाला होता पण आजपर्यंत मी सौम्याला माझी बायको झाल्याचा आनंद देऊ शकलो नाही मी त्या गरीब मुलीवर एवढा अन्याय का करत होतो माहीत नाही सौम्या खूप चांगली मुलगी होती आणि ती माझ्या आई वडिलांसोबत आणि बहिणीसोबत खूप चांगली राहते तिने माझी सेवा करण्यात कोणतीही कसर सोडली नाही पण मी आता तिला आनंद देऊ शकत नव्हतो मला समजले की मनिषाचा आत्मा मला त्रास येत आहे आणि तिचा आत्मा मला कधीही आनंदी पाहू इच्छित नाही आता परिस्थिती अशी झाली होती की मला हे सर्व सौम्याला सांगावे लागले कारण यावेळी माझ्यासोबत सर्वात धोकादायक अपघात झाला होता त्यामुळे मी खूप वैतागलो होतो ती एक वादळी रात्र होती जेव्हा मी झोपलो होतो आणि अचानक मला असे वाटले की माझ्या कानात कोणीतरी जोरात ओरडत आहे आणि हा आवाज इतर कोणाचा नसून मनीषाचाच आहे ती ओरडत आहे प्लीज माझ्याशी असं करू नकोस माझ्या चेहऱ्यावर ऍसिड टाकून तू खूप तू चांगलं केलं नाहीस मला खूप हेवा वाटतो कृपया मला सोड लक्षात ठेव मी तुला कधीही माफ करणार नाही ती खूप रडत होती आणि हे सर्व सांगत होती तिच्या आवाजात एक विचित्र वेदना होती हा आवाज माझ्या कानात घुमत होता माझे डोळे मिटले होते पण मला ते आवाज अगदी स्पष्टपणे जाणवत होते झोपेत असताना अचानक मी एक जोरात किंचाळलो सौम्याने सा मला सांभाळण्याचा सा प्रयत्न केला तिने मला धीर दिला आणि पुन्हा पुन्हा विचारू लागली तुला काय झाले मी थरथर कापत होतो मी ती की तुला घाबरायची गरज नाही मी तुझ्या सोबत आहे आता मला हे सर्व सहन होत नव्हते म्हणून मी सौम्याच्या पाया पडलो आणि तिची माफी मागू लागलो मी म्हणालो सौम्या मला माफ कर प्लीज मनीषाला सांग मलाही माफ कर तिला आश्चर्य वाटलं कोण आहे ही मनीषा तुझ्या तोंडून मनीषा मनीषा ऐकून मी कंटाळले आहे सौम्याचे दोन्ही हात धरून मी जोरात रडत होतो मी म्हणालो आज मी तुला सत्य सांगेन कारण आता मी तुझ्यापासून हे लपू शकत नाही खरं तर पाच वर्षापूर्वी मला एक मुलगी खूप आवडली होती त्यावेळी मी खूप बिघडलो होतो माझ्या कॉलेजमध्ये मा शिकलेली ती खूप सुंदर मुलगी होती मी तिच्यावर प्रेम करू लागलो तिच्याशी लग्न होतं पण तिच्या आई निश्चित केलं मला हे होत नव्हते खूप वडिलांकडून या लग्नाला नकार दे तिने मला गुंड समजलं मी वाटेत अनेक वेळा तिचा हात धरला कितीतरी वेळा मी तिचा मार्ग अडवायचो प्रत्येक वेळी तिच्याशी गैरवर्तन करायचो ती एक साधी अविवाहित निरागस मुलगी होती माझ्या अशा कृतीने ती खूप घाबरली होती ती मला म्हणायची तुझ्यासारख्या गुंडाशी कुठलीही मुलगी लग्न करणार नाही पण ती जेव्हा मला वाईट बोलायची तेव्हा मला खूप राग यायचा जणू ती माझं अपमान करत होती ती तिच्या आईवडिलांना नकारायला तयार नव्हती म्हणून मी ठरवलं होतं की ती माझी नाहीत झाली तर मी तिला दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही त्यामुळे मी रागाने तिच्याजवळ जाऊन ऍसिड घेऊन तिच्या चेहऱ्यावर ओतले मी तिला रस्त्यात वेदनेने तिथेच सोडून पळून गेलो जेणेकरून मला कोणी पकडू शकणार नाही परंतु त्या दिवसापासून मी तिला कुठेच पाहिले नाही तेव्हापासून ती माझ्या स्वप्नात येते मी खूप अस्वस्थ होत आहे मला तिची माफी मागायची आहे पण मी तिचे ऐकले नाही तेव्हा मला समजले की मी त्या मुलीचे खूप चुकीचे केले आहे प्रेम करणारी व्यक्ती क्रूरता दाखवत नाही पण मी माझे प्रेम तिच्याकडे नीट व्यक्त केले नाही मला हवे असते तर मी तिच्यासाठी एक चांगला माणूस बनू शकलो असतो तेव्हा मी तिला प्रपोज करू शकलो असतो पण मी चुकीचा मार्ग स्वीकारला आता मी एक चांगला माणूस झालो आहे तिचा चेहरा पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर यायला लागतो आमच्या लग्नानंतर माझ्या घरीही अशा काही घटना घडल्या जात ज्यात मी मनीषाला अनेकदा पाहिले मला मला वाटतं कदाचित त्या अपघातानंतर मनीषा हे जग सोडून गेली असावी तिचा आत्मा त्रास देत आहे मी किती गुन्हा केला आहे के की मी एका मुलीला मारले कदाचित तिचा चेहरा एसिडने जाळला त्यामुळे ती बिचारी मुलगी मेली असेल पण सौम्या माझ्यावर विश्वास ठेव मला नंतर कळले की माझी चूक होती मी तिच्यावर अन्याय केला होता मी आता एक चांगली व्यक्ती बनलो आहे मला तिची माफी मागायची आहे मी खूप अस्वस्थ झालो आहे मी तिला माझ्या स्वप्नातही पाहतो आणि मी स्वतःच्या डोळ्यांनी तिच्या जळलेल्या चेहऱ्याचा फोटो इकडे तिकडे आरशासमोर पाहिला आहे आणि मी जमिनीवर ॲसिड पडलेले पाहिले आहे आणि त्या दिवशी जेव्हा मी तुला शॉपिंगसाठी घेऊन गेलो होतो मी पाचशे रुपयाच्या नोटेवर मनीषाचे नाव लिहिलेले पाहिले होते आणि आज पुन्हा मी पाहिले की मनीषाचा आवाज माझ्या कानाभोवती गुंजत होता माझ्या आजूबाजूला असेल तेव्हाच हे घडू शकेल ती इथेच कुठेतरी आहे आणि तिला माझा बदला घ्यायचा आहे मी वेड्यासारखं वागायला लागलो मी इकडे तिकडे बघू लागलो आणि म्हणालो मनिष्या तू कुठेही असलीस तरी माझ्या समोर ये मला माफ कर पण त्रास देऊ नकोस मी माझी चूक मान्य करायला तयार आहे मी जमिनीवर बसलो आणि ढसाढसा रडू लागलो तेव्हा सौम्याने मला आधार दिला आणि तिने मला उचलून बेडवर आणले मला असं रेडताना पाहून सौम्याने अचानक माझ्याशी असे काही शब्द बोलले ज्याने मला धक्काच बसला सौम्या म्हणू लागली की मी तुला माफ केले आहे मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले मी म्हणालो काय बोलते सौम्या तुझे ऐकले ते ती बोलू लागली खर तर मी सौम्या नाही मी मनुष्य आहे मी तिच्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक पाहिले आणि म्हणालो नाही हे होऊ शकत नाही तू मनीषा कशी होऊ शकतेस म्हणू लागली माझ्या आवाजावरून वाटत नाही का मी मनिषा आहे मी तीच मुलगी आहे जिच्यावर तू ऍसिड होतले माझा बदला पूर्ण झाला आहे मला तुला तुझ्या चुकीची जाणीव करून द्यायची होती पण तुला तुझ्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी मीच नाही तर देवही मला साथ देत होता तू तुझ्या स्वप्नात काय पाहिलेस ते मला माहीत नव्हते पण मला खात्री आहे की तू परिस्थितीनुसार बदलला आहेस त्या दिवशी तू माझ्या चेहऱ्यावर टाकून निघून गेल्यावर मला किती वेदना होत होत्या आहे का तिथल्या लोकांनी मला दवाखान्यात नेले मला पाहून माझे आई वडील खूप घाबरले माझी अवस्था अजिबात चांगली नव्हती काही दिवस दवाखान्यात माझा उपचार चालू राहिला आणि नंतर घरी आल्यावर माझा चेहरा पाहून खूप रडायचे मी रात्री रडायची आणि विचार करायची की माझं काय होणार ज्या मुलाशी मी लग्न करणार होते त्याच्याशी माझे नातेही संपुष्टात आले मला पाहून सगळे घाबरायचे आणि त्या दिवसापासून मी ठरवले होते की मी माझा बदला तुझ्याकडून घेईन पण त्याआधी मला माझी ओळख आणि चेहरा बदलावा लागला माझ्या आईवडिलांनी मला पाठिंबा दिला त्या लोकांनी माझी प्लास्टिक सर्जरी करून घेतली माझा चेहरा बदलला मी खूप सुंदर झाले आणि मग जेव्हा माझे नाते तुझ्या घरी आले तेव्हा माझ्या घरच्यांनी मला तुझा फोटो दाखवला तेव्हा मी लगेच या नात्याला हो म्हणाले कारण कदाचित देवालाई मी अशा प्रकारे तुझ्याकडून सूट घ्यावा असे वाटत होते मी तुझ्याशी लग्न करण्यास होकार दिला आणि लग्नानंतर मी या घरात आल्यावर माझा हा जिंकण्यासाठी त्यानेही तुझ्याशी हात मिळवणी केली हा योगायोग नव्हता पण मी हे सर्व जाणून बोजून केले होते मी माझ्या जळलेल्या चेहऱ्याचा फोटोही आरशावर लावला होता आणि मग मला फोटो दिसत नसल्यासारखे वागायला सुरुवात केली तुझे आई बाबा खोलीत येण्याआधीच मी तो फोटो तिथून काढून टाकला होता खोली खोली असे मी खोलीत एसे ओतले होते आणि खोलीत धूर पसरलेला दिसत नाही असे तुझ्यासमोर वागू लागले घरून निघण्यापूर्वी मी तुझ्या पाकिटातल्या पाचशे रुपयांच्या नोटेवर माझं नाव लिहून ठेवलं होतं आणि मग मला काहीच कळ कल, कळलंच नाही असं तुझ्याशी वागू लागले आणि आताही तुला ऐकू येणारे आवाज माझ्या मोबाईलमधून येत होते मनीषाने तिचा मोबाईल काढला आणि तिच्या रडण्याचा आवाज वाजवला हा मनीषाचा रडण्याचा आवाज होता तिने तिचा आवाज रेकॉर्ड केला होता मी झोपेत असताना तिने मोबाईल माझ्या कानाजवळ ठेवला त्यामुळे मला हे आवाज ऐकू येत होते ती म्हणू लागली की मी तुला माफ केले आहे कदाचित मी तुला इतक्या लवकर माफ केले नसते पण जेव्हा मी लग्नानंतर तुझी अवस्था पाहिली तेव्हा मला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि मला वाटले की आता मी तुला आणखी त्रास देऊ नये कारण तू आधीच खूप त्रासलेला आहेस मनिषाचे सर्व बोलणे ऐकून मी तिच्या पाया पडलो आणि तिला विचारू लागलो की मला मनीषा माफ कर मला माझ्या चुकीची खूप लाज वाटते मी पूर्वी नाही तू म्हणशील ते करायला मी तयार आहे पण मला माफ कर आणि मला सोडून जाऊ नकोस आम्ही दोघंही सगळं बोलत होतो माझी आई हे सर्व ऐकत दारात उभी होती आई खोलीत आली आणि म्हणाली बेटा दोष तुझा नसून आमचा आहे आमच्या लाडाने तुला खूप बिघडवलं होतं आम्ही तुझी सुधारणा करू शकलो नाही पण वेळ आणि परिस्थितीने तुला सुधारले पण तू तेव्हा सुधारला जेव्हा त्या मुलीचा चेहरा पेटला मी आईला सांगितले की तू अगदी बरोबर आहेस मी चुकीच्या गोष्टी करू नये मला माझ्या चुकीची खूप लाज वाटते मी नेहमीच महिलांचा आदर करेन मनिषाने मला मनापासून माफ केले होते तिचा चेहरा बदलला होता तरीही तीच मनिषा आहे हे कळल्यावर मी तिला म्हणालो की मला तुझ्यासोबत राहायचे आहे तुला कधीच सोडायचे नाही आयुष्यभर माझ्या चुका सुधारायच्या आहेत मलाही तुझ्यासोबत राहायचे आहे असे मनीषा बोलू लागले मी तुझ्यावर सूड घेण्यासाठी इथे आले आहे पण तू चांगला माणूस झाला आहेस हे, हे पाहून मला तो आवडायला लागला अशा प्रकारे आमच्यातील सर्व गैरसमज संपले पण आजही मला माझ्या चुकीचा पश्चाताप होतो मी मनीषाला खूप खुश ठेवतो हो तिला कशाचीही कमतरता पडू देत नाही ती ही माझ्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे कदाचित आयुष्याने मला धडा शिकवला नसता तर मी कधीच बदललो नसतो घरात बहीण असूनही मी इतर मुलींना खूप त्रास देत असे देवा मला माफ कर स्त्रियांचा नेहमी आदर केला पाहिजे ज्यांच्या बहिणी आणि मुली घरी बसल्या आहेत अशा पुरुषांनी विशेषतः महिला आणि मुलींचा आदर केला पाहिजे मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील तुमचं मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत